नमस्कार मित्रांनो, आपण आज कॉपीराइट याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. कॉपीराइट म्हणजे नेमकं काय असतं आणि आपण आपला ई कंटेंट बनवताना या संदर्भात कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपण कॉपीराइटच्या कायद्याचं उल्लंघन करणार नाहीत. मी आहे तानाजी खंडागळे आणि माझ्यासोबत आता उपस्थित आहेत रावसाहेब भांबरे सर, जे की आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. सरासरी मला काही जे कॉपीराइटच्या संदर्भात प्रश्न पडले त्या संदर्भात मी ते प्रश्न चर्चेच्या स्वरूपातून रावसाहेबकडून सोडवून घेणार आहे. निश्चितच आपल्याला तेही मदत करतील. तर नमस्कार रावसाहेब. नमस्कार. नमस्कार रावसाहेब. माझा असं पहिलाच प्रश्न आपल्याला असा आहे की कॉपीराइट म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सविस्तर सांगाल का आपण? बिल्कुल. कॉपीराइट हा विषय महत्त्वाचा जो आहे तो सध्या खूप आयरनीवर आलेला मुद्दा आहे हा. आणि आत्ताच्या सेशनमध्ये आपण कॉपीराइटचा जो विषय आहे ना तो स्पेशली डिजिटल कंटेंटच्या कॉपीराइट्सबद्दल आपण विचार करणार आहोत. तर कॉपीराइट म्हणजे नेमकं काय? तर डिजिटल कॉन्टेंटचा जो क्रिएटर असतो तो एक क्रिएटर म्हणून त्याचे स्वतःचे हक्क असतात. ते हक्क तो किती जणांपर्यंत खुले करायचे हे तो ठरवतो आणि हे त्याचं जे ठरवणं आहे ते कॉपीराइट कायद्याला अनुसरून असतं. एखाद्या कॉन्टेंट संदर्भात त्या कॉन्टेंट क्रिएटरनं आपले हक्क किती खुले ठेवायचे हे ठरवलेलं असतं, त्याला कॉपीराइट असं म्हणतात. धन्यवाद सर. सर, याला जोडणं दुसरा प्रश्न मी असा घेतो आहे आपल्यासाठी की कॉपीराइटचा कायदा आपल्या भारतामध्ये कधी अस्तित्वात आला? भारतामध्ये हा कायदा 1957 अस्तित्वात आलेला आहे आणि जसजसे तंत्रज्ञानाची प्रगती होती आहे तसतसं त्यामध्ये दुरुस्त्या होत आहेत. ठीक आहे सर. तर मला असं सांगा आपण की कॉपीराइटमध्ये नेमकं कोणकोणता कंटेंट कॉपीराइट असतो, कोणकोणत्या गोष्टी कॉपीराइट असतात याबद्दल थोडक्यात सांगा सर आपल्याला. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे डिजिटल कॉन्टेंट संदर्भातच आपण विचार करणार आहोत. तर डिजिटल कॉन्टेंटचा कॉपीराइट अंतर्गत जे जे कॉन्टेंट येतात त्यांची भली मोठी यादी आहे. त्यातले महत्त्वाचे काही कॉन्टेंट सांगतो मी. आपण गुगलवर सर्च करतो त्या इमेजेस, म्युझिक, व्हिडिओ म्हणजे ऑडिओ, त्याचप्रमाणे टेक्स्ट असतील, वेबसाईटवरचा मॅटर असेल, आपल्या ब्लॉगवरचा मॅटर असेल, यूट्यूबवरचे व्हिडिओज असतील, ई बुक प्लॅटफॉर्मवरची पुस्तकं असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट जे आपण अलीकडच्या काळामध्ये तयार करत आहोत ते सगळे कॉपीराइटच्या ॲक्ट अंतर्गत येतात. ठीक आहे सर, धन्यवाद. तर आपल्याला समजलं असेल की कॉपीराइट ने म्हणजे नेमकं काय, तो कायदा कधी अस्तित्वात आला आणि कॉपीराइटमध्ये नेमकं काय काय येतं. तर सरांनी मला एक इमेज डिस्प्ले करायला दिली होती, ती इमेज मी डिस्प्ले करतो आहे आता. तर आपल्याला समोर एक इमेज दिसत आहे. तर रावसाहेब, आम्हाला या इमेजबद्दल नेमकं तुम्ही हे इमेज कशासाठी घ्यायला सांगितली आम्हाला आणि याबद्दल थोडक्यात माहिती द्या कृपया आपण. हां, तर या इमेजमध्ये तुम्हाला 6 सिम्बॉल्सचा ग्रुप दिसत आहे. तर एकेका ग्रुपबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. कोणत्याही डिजिटल कॉन्टेंटसाठी या 6 प्रकारचे कॉपीराइट असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या कॉन्टेंटचा क्रिएटर त्याचे हक्क काही विशिष्ट मर्यादेपर्यंत खुले करतो. तर त्या मर्यादा दाखवणारा हा चार्ट आहे. त्यातला पहिला जो ग्रुप आहे सिम्बॉलचा, क्रिएटिव्ह कॉमन्स बाय असं लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. CC म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्स आणि बाय हे ॲट्रिब्युशन आहे त्याचं. तर जेव्हा आपण एखादा कॉन्टेंट वेबसाईटवरनं किंवा गुगलवरनं किंवा सर्च इंजिनवरनं घेतो तेव्हा त्या कॉन्टेंटचे कॉपीराइट्स हे अशा 6 प्रकारचे असतात. आणि त्यातला पहिला कॉपीराइट जो आहे तो ज्याला ॲट्रिब्युशन, बाय ॲट्रिब्युशन असं म्हणतात. त्याचा अर्थ असा की एखादी इमेज
किंवा एखादा व्हिडिओ किंवा एखादा लोगो जो एका विशिष्ट व्यक्तीचा कॉपीराईट आहे, त्या व्यक्तीनं तो लोगो तुम्हाला वापरायला परवानगी दिलेली आहे, पण एका अटीवर दिलेली आहे की ते चित्र, तो ऑडिओ किंवा तो डिजिटल कॉन्टेंट तुम्ही वापरा, पण जिथे तुम्ही वापरताय तिथे त्या व्यक्तीचं नाव लिहिणं खूप आवश्यक आहे. त्याला बाय ॲट्रिब्युशन कॉपीराईट असं म्हणतात, आणि तो पहिला पर्याय आहे. दुसरा जो पर्याय दिसतो आहे तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह कॉमन्स बाय आणि एस ए असा एक ऑप्शन दिसतो आहे. सी सी म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्स, ह्याच्या आधी मी सांगितलं तुम्हाला. असे तीन सिम्बॉल्स जिथे तुम्हाला दिसतील, त्यातले जे पुढचे दोन सिम्बॉल्स आहेत बाय आणि एस ए, त्यातला बाय म्हणजे मी सुरुवातीच्या पहिल्या कॉपीराईट सिम्बॉलचा अर्थ सांगत असताना सांगितलं की ते ज्याचा हक्क आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि दुसरा जो एस ए नावाचा सिम्बॉल तुम्हाला दिसतो त्याचा अर्थ आहे शेअर अलाईक, म्हणजे त्या व्यक्तीने जे लायसन्स ज्या लिमिटपर्यंत खुलं केलेलं आहे ते सिमिलर लायसन्स तुम्हाला ते तुम्ही वापरत असताना पण तुम्हाला ते देणं आवश्यक आहे, त्याला शेअर अलाईक असं म्हणतात. तिसरा जो ऑप्शन आहे ज्यामध्ये क्रिएटिव्ह कॉमन्स बाय एन डी असं लिहिलेलं आहे, म्हणजे असा डिजिटल कॉन्टेंट वापरताना तुम्ही ॲट्रिब्युशन तर द्यायलाच पाहिजे, पण एन डी याचा अर्थ नॉन डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ असा की असे सिम्बॉल ज्या ठिकाणी आहे तो कॉन्टेंट तुम्हाला ॲट्रिब्युशन देऊन वापरायला हरकत नाही, पण अशा कुठल्याही इमेजमध्ये, लोगोमध्ये, ऑडिओमध्ये, व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही कॉन्टेंटमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, तो जसाच्या तसा तुम्हाला वापरायला लागेल. थँक्यू रावसाहेब. आपण वरचे तीन जे पहिले तीन अनुक्रमांक आहेत एक दोन आणि तीन याबद्दल रावसाहेब पूर्ण ऐकून घेतलं. आता बायचा अर्थ लक्षात आला माझ्याही की त्यांना आपल्याला ॲट्रिब्युशन द्यावं लागणार आहे की त्यांचं नाव आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. एस एचा पण लक्षात आला शेअर अलाईकचा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तिथं त्यांची माहिती तिथं द्यायची आहे, आणि एन डीमध्ये पण आलं की आपण त्याच्यामध्ये काही बदल नाही करू शकत आहे अशाप्रमाणे आपल्या तर लक्षात आलेलं आहे. आता रावसाहेब यापुढील तीनबद्दल आणखी थोडीशी माहिती सांगतील आपल्याला. ओके, चौथं जे तुमच्यासमोर पर्याय दिसतोय, ऑप्शन दिसतोय, त्याच्यामध्ये बाय आणि एन सी असे दोन पर्याय दिसत आहेत. पहिल्या लायसन्सपासून ते चौथ्या लायसन्सपर्यंत किंवा या सहाही लायसन्समध्ये तुम्हाला पहिलं जे पर्याय दिसतोय तो बाय ॲट्रिब्युशनचा तुम्हाला दिसतोय, पण त्यातल्या प्रत्येकात दुसऱ्या ऑप्शन जे आहेत, चौथ्यामधला दुसरा जो ऑप्शन आहे तो एन सी दिसतोय तुम्हाला, त्याचा अर्थ नॉन कमर्शियल असा अर्थ आहे. याचाच अर्थ जो डिजिटल कॉन्टेंट तुम्ही इथं वापरताय ॲट्रिब्युशन देऊन तो तुम्हाला कमर्शियल वापरासाठी वापरता येणार नाही, म्हणजे अशा कोणत्याही बाबीसाठी ज्यातनं तुम्ही पैसे कमवता किंवा तुमच्या व्यवसायासाठी वापर करता असा कुठलाही वापर या कॉन्टेंटचा तुम्हाला करता येणार नाही, असा त्याचा अर्थ आहे नॉन कमर्शियल. पाचवं जे कॉपीराईट आहे तो ग्रुप आहे ज्यामध्ये बाय एन सी आणि एस ए असं लिहिलेलं आहे. हे तिन्हीचेही अर्थ तसं तर आपण वर पाहिलेले आहेत, पण हे तीनही एकत्रित कॉपीराईट पर्याय आहे. तिथे बाय ॲट्रिब्युशन नॉन कमर्शियल आपल्याला ते ठेवणं आवश्यक आहे, आणि शेअर लाईक लायसन्स पण आपण त्याच्यात देणं आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि सहाव्या पर्यायामध्ये जो पाचव्यासारखाच आहे, फक्त शेवटचा पर्याय त्याचा बदललेला आहे, बाय ॲट्रिब्युशन द्यायला लागेल, नॉन कमर्शियल त्याचा यूज करणं आवश्यक आहे आपल्याला, आणि एन डी म्हणजे नॉन डेरिव्हेटिव्ह, त्यात तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. तर हे असे कॉपीराईटचे पर्याय आहेत आपल्यासमोर की ज्या पर्यायांचा विचार करूनच एखादा डिजिटल कॉन्टेंट डाउनलोड करणं आणि तो स्वतःसाठी वापरणं या गोष्टी विचार करायला लागतील आपल्याला. साधारणतः हे मला सांगायचं होतं या स्लाईडवरनं. नक्कीच सर, धन्यवाद. हे जे सहा प्रकारचे लायसन्स जे आहेत याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे माहिती रावसाहेब सरांनी आपल्याला दिलेली आहे. एरवी इतके दिवस माझे मनात कन्फ्युजन होतं की नेमकं मी पण डिजिटल कंटेंट खूप बनवले
बनवत आहे, नेमका आता इमेजेस मी कशा घ्याव्या, तर याबद्दल पण आपण सरांकडून जाऊन जाणून घेऊया. तर रावसाहेब, मला याला अनुसरून असं विचारायचं आहे की मला, मी एखादा कंटेंट बनवत आहे आणि मला म्युझिक घ्यायचं आहे की जे याच्यानुसार योग्य असेल, की मला ते म्युझिक वापरता येईल आणि मला कमर्शियल यूज पण करता येईल त्याचा. उदाहरणार्थ माझं चॅनल, यूट्यूबचं जे चॅनल आहे ते मोनेटाईज आहे, त्यामुळं मला म्युझिक घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल थोडक्यात सांगा सर. बरोबर बरोबर. बहुतांशी सर्च इंजिन्सवर किंवा वेबसाईट्सवर आपण जे म्युझिक पाहतो, किंवा यूट्यूबवर आपण काही म्युझिकचे हे पाहतो, कॉन्टेंट पाहतो, वास्तविक वेबसाईट्स आणि यूट्यूब्सवर दिलेले कॉन्टेंट्स हे बहुतांशी आपल्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी असतात. ते डाउनलोड करण्यासाठी आहेत की नाही याचा आपण या कॉपीराइट इश्यूंचा विचार करून आपण ठरवणं गरजेचं आहे. पण त्यातही एक सुरक्षित असा सोर्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या सोर्सवरनं तुम्ही हे म्युझिक घेऊ शकता सहजपणे आणि ते अगदी बिनदिक्कतपणे वापरू शकता, तर तो सोर्स आहे यूट्यूब ऑडिओ लायब्ररी. यूट्यूबवर आपण जेव्हा ऑडिओ लायब्ररी म्हणून सर्च करतो तेव्हा तिथे आपल्याला काही म्युझिक कंपोजिशन्स सापडतात, जे कॉम्पोजिशन्स आपण आपल्या स्वतःच्या डिजिटल कॉन्टेंट निर्मितीसाठी वापरू शकतो. असे कॉन्टेंट असतात जिथे की ज्या क्रिएटर्सनी त्याचे सगळे कॉपीराइट्स खुले ठेवलेले असतात आणि ते आपण स्वतःसाठी वापरू शकतो. तर मला असं वाटतं एवढा चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असताना आपण इतर ठिकाणाहून कुठलाही कॉपीराइट इश्यू असलेला कॉन्टेंट किंवा म्युझिक डाउनलोड करू नये, तर त्यासाठी यूट्यूब ऑडिओ लायब्ररीचा वापर करावा असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद. आपण मित्रांनो आताच रावसाहेब सरांकडून ऐकलं की आपण म्युझिकसाठी यूट्यूब लायब्ररीचा आपण उपयोग करू, यानंतर म्हणजे काही भविष्यात कॉपीराइट संदर्भात आपल्याकडं काही इश्यू येणार नाही आहे. ठीक आहे सर, आता याच प्रकारे मला इमेजेसच्या बाबतीत सांगा थोडंसं, की मला जर कॉपीराइट फ्री असणाऱ्या, रॉयल्टी फ्री असणाऱ्या इमेजेस घ्यायच्या असतील तर मी नेमकं कसं घेऊ त्या इमेजेस? बिलकुल बिलकुल. तर जनरली आपण गुगलवर सर्च करतो एखाद्या नावाने आणि इमेजेससाठी आपण पर्याय शोधून त्याखाली येणाऱ्या इमेजेस डाउनलोड करून घेतो किंवा सेव्ह करून घेतो. तर अशा बऱ्याचशा इमेजेसमध्ये कॉपीराइट इश्यू येण्याची शक्यता असते, त्यामुळं एक खूप चांगला पर्याय गुगलच्या सर्च इंजिनवर दिलेला आहे. मला असं वाटतं की त्याचा वापर आपल्या सर्वांनी करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण एखादी इमेज सर्च करण्यासाठी गुगलवर जातो तेव्हा गुगलच्या इमेज सर्चमध्ये आपण ज्या वस्तूचं इमेज शोधण्यासाठी नाव टाकतो तेव्हा आपल्यासमोर सर्च वर क्लिक केल्यानंतर खाली पर्याय यायला लागतात. त्या सर्व चित्रांच्या वर एक लाईन असते ज्यामध्ये आपल्याला चित्राची साईज, कलर, टाईप, टाईम वगैरे आपल्याला निवडू शकतो आपण. आणि त्यात पुढे दोन महत्त्वाचे असे ऑप्शन्स असतात, सेटिंग आणि टूल्स. तर त्या टूल्स ऑप्शनवर जर आपण गेलात सर्चमध्ये, गुगलच्या इमेज सर्चमध्ये, टूल्स ऑप्शनमध्ये लेबल्ड फॉर रियूज नॉट फिल्टर्ड बाय लायसन्स, लेबल्ड फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन, लेबल्ड फॉर नॉन कमर्शियल रियूज विथ मॉडिफिकेशन आणि लेबल फॉर नॉन कमर्शियल रियूज, म्हणजे आपल्यासमोर जे सहा कॉपीराइटचे जे सिम्बॉल ग्रुप दिसत आहेत तुम्हाला, त्याच पद्धतीचे हे ही यादी आहे गुगल सर्चवर इमेज सर्च करण्यासाठीची. तर मला असं वाटतं की लेबल्ड फॉर रियूज विथ मॉडिफिकेशन असा पर्याय आपण निवडावा आणि त्यात ज्या इमेजेस येतात त्या आपण डाउनलोड करून घ्याव्यात आणि त्या आपल्या गरजेनुसार आपण वापराव्यात. तर हा गुगल सर्चवरचा टूल्समधला हा पर्याय तुम्ही लक्षात ठेवा आणि नेहमी त्याचा वापर करून इमेजेस डाउनलोड करा. निश्चित त्याच्यामध्ये पर्याय जनरल सर्चपेक्षा कमी असतील, पण कॉपीराइटचा इश्यू होणार नाही याची मात्र खात्री असते. त्यामुळे मला असं वाटतं की या पर्यायाचा तुम्ही निश्चित वापर करावा गुगल सर्चमध्ये. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण इमेज सर्च करताना सरांनी सांगितल्याप्रमाणे टूलमध्ये जाऊन रियूज फॉर मॉडिफिकेशन आणि आपण त्या इमेजमध्ये मॉडिफाय करू शकू अशा प्रकारचा ऑप्शन आपण तिथं निवडून त्यातील इमेज आपल्याला तिथं घ्यायला हरकत नाही.
धन्यवाद, चांगला आपल्याला पर्याय रावसाहेब सरांनी सांगितलेला आहे. तर रावसाहेब, याला अनुसरून मला असं वाटतं की मी एखादा लोगो बनवला, एखादी इमेज बनवली, तर मी ती कशी कॉपरेट करू? आता समजा हे तुम्ही म्हणता ते ठीक आहे की मी दुसऱ्याचं नाही वापरू शकत, पण मलाही असं वाटतं ना माझंही काहीतरी आहे. मी एखादा लोगो तयार केला तर तो मी कॉपरेट कसा करू, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारलेला आहे खरं तर. म्हणजे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की मी माझ्या कॅमेऱ्यातनं काही फोटो काढलेले आहेत, मी काही स्वतः व्हिडिओ तयार केलेले आहेत, तर मग ते माझे व्हिडिओज, त्या माझ्या फोटोज, त्या माझ्या इमेजेस इतरांनी कोणीच वापरू नयेत आणि तो माझा हक्क असावा, त्याचे कॉपीराईट्स माझ्याकडे असावेत असं वाटणं प्रत्येकाला साहजिक आहे. त्याचं कुठं काही नोंदणी वगैरे करायची असते का, असं पण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर खूप सोपा पर्याय आहे त्याच्यासाठी. जेव्हा जेव्हा आपण स्वतः तयार केलेला काही डिजिटल कॉन्टेंट असतो, तो कॉन्टेंट आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकतो, तर त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं तो बऱ्याच ठिकाणी व्हायरल होतो आणि सगळीकडे पसरतो. पण तो कोणीही शेअर केलेला असला तरी त्याचा क्रिएटर म्हणून त्याचे कॉपीराईट्स तुमच्याकडे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि तिथला फोटो तुमचा काढून तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा इंस्टाग्रामवर टाकला आणि तो बराच व्हायरल झाला, बऱ्याच जणांनी तो वापरला, तरी त्याचे कॉपीराईट इश्यूज मात्र तुमच्याकडेच राहतात, त्याचे कॉपीराईट्स तुमच्याकडेच राहतात. त्याचप्रमाणे तुम्ही तयार केलेला डिजिटल कॉन्टेंट यूट्यूबवर तुमच्या चॅनलवर टाकता तुम्ही, किंवा ब्लॉग तयार करता आणि त्या ब्लॉगवर टाकता, स्वतःची वेबसाईट तुम्ही तयार करता आणि त्यावर हा डिजिटल कॉन्टेंट ठेवता. तर तुम्ही असा डिजिटल कॉन्टेंट एखाद्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ठेवता, तेव्हाच ते ॲटोमॅटिकली तुमच्या कॉपीराईट्समध्ये ते येतं आणि तिथून जो कोणी त्याचा वापर करेल तो तुमच्या कॉपीराईट्सला अधीन राहूनच त्याने ते वापर करणं त्याच्यावर बंधनकारक असतं. नक्की सर, धन्यवाद. कारण मला हा प्रश्न खूप दिवसापासून होता आणि सहज मी एके दिवशी गुगलवर सर्च केलं होतं आयटी उस्मानाबाद, असं मला रावसाहेब सरांनी पूर्वी सांगितलं होतं की आपण पण जे जे काही टाकतो ते कॉपरेट होतं, कॉपीराईट म्हणजे आपल्याच नावानं सेव होत असतं. मी सहज एकदा चेक केलं होतं असंच, तर त्या ठिकाणी बरोबर मला ट्विटरवरनं, आयटी उस्मानाबाद या ट्विटरवरनं एक इमेज मला तिथं मिळालेली होती आणि मी ज्यावेळेस त्या इमेजवर क्लिक केलं त्यानंतर त्याच्याखाली ट्विटर आयटी उस्मानाबाद असं त्या ठिकाणी आलं होतं बरोबर. म्हणजे आता लक्षात आलं माझे की हे कॉपीराईट त्या ठिकाणी आपलं सेव्ह झालेलं होतं, म्हणजे वेगळं काही करायची सध्या तरी काही गरज नाही आहे, म्हणजे आपण तितकं प्रमाणात या म्हणजे पुढं आलेलो आहोत आपण इतक्यापर्यंत. ठीक आहे सर, धन्यवाद. तर याला अनुसरूनच मला एक छोटासा प्रश्न होता आणखीन, आपला वेळ फार घेत आहे मी. एक छोटासा प्रश्न असा होता की माझे काही बांधव आहेत किंवा मी स्वतः असेल, मला जर एखादा यूट्यूबरचा कंटेंट आवडला तर मी काय करतो की मी तसाच तसा व्हिडिओ तर नाही घेऊ शकत हे मला माहीत आहे, मग मी काय करतो की त्यातला ठराविक भाग थोडासाच घेतो आणि माझं चॅनल मॉनिटाईज नाही त्यामुळं मी तो कंटेंट माझ्या यूट्यूबवर वापरू शकतो का, हा एक प्रश्न. आणि त्याला अनुसरून दुसरा प्रश्न आहे की मी काय करतो की पूर्ण व्हिडिओ त्यांचा वापरत नाही तर थोडासाच भाग कट करून घेतो, पुढचा मागचा किंवा त्यांचा जे लोगो आहे तो लोगो पण त्याच्यामध्ये दिसू देत नाही आणि मधलाच थोडासा भाग जो की मला घ्यावा असा वाटतो त्याचा एक कंटेंटचा जो आत्मा असतो थोडासा तो जर मी काढून घेतला एक 10 सेकंदाचा, 5 सेकंदाचा, 20 सेकंदाचा तर मला काही प्रॉब्लेम येईल का? राव साहेब, छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. हा यूट्यूब चॅनलवर एखाद्या कंटेंट क्रिएटरने एखादा व्हिडिओ कंटेंट टाकलेला आहे आणि त्या कंटेंटचा छोटासा पार्ट आपण घेतोय, तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एखाद्या यूट्यूब चॅनलवरचा एखादा व्हिडिओ हा त्या क्रिएटरच्या कॉपीराईटचा भाग असल्यामुळे त्याचा असा कंटेंट घेणं एकतर चुकीचं आहे. तुम्ही जरी ते मॉनिटाईज केलेलं नसलं, त्यातनं तुम्हाला आर्थिक फायदा होणार नसला, तरी तुम्ही कॉन्टेंट क्रिएटरच्या आर्थिक फायद्याला बाधा पोचवू शकता, त्यामुळे तुम्ही हे करणं योग्य नाही आहे. हे नैतिकदृष्ट्या तर योग्य नाहीच नाही, पण हे कायदेशीरदृष्ट्या हे अतिशय चुकीचं असल्यामुळे तुम्ही असे कुठलेही कॉन्टेंट कोणाचेही एडिट करून वापरू नयेत असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो असं व्हिडिओ एडिट करून बिलकुल वापरू नका. धन्यवाद सर, कारण मधलाच भाग थोडासा असल्यामुळं मला वाटलं की
कदाचित माझं चॅनल मॉनिटाईज नव्हतं, म्हणजे मी त्याच्यातनं काही आर्थिक फायदा घेत नव्हतो, त्यामुळं कदाचित हे योग्य असेल. पण तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे की आपण त्यांचंच नुकसान करत असतो आपण लोकांना फ्रीमध्ये देऊन. तर मी पण टाळेल अशा गोष्टी की दुसरा कोणाचा कंटेंट वापरताना. आता शेवटचा प्रश्न जाजदार रावसाहेब माझ्या मनात थोडासा राहिलेला आहे, शेवटचा विचारतो मी की मी कुणीतरी काढलेल्या इमेजेस घेतो आणि त्यात काही बदल करतो, तर मग अशा जी तुम्ही जो पर्याय सांगितला त्याला थोडंसं मला सांगा आणखीन त्यातले पर्याय की असं मला गुगलवरनं माझ्या कंटेंटमध्ये इमेज टाकायची आहे परंतु त्याच्यामध्ये बदल पण करायचा आहे, असा कुठला पर्याय आहे तो एकच पर्याय मला सांगा, म्हणजे आमच्या शंका सगळ्या क्लिअर होतील सर. हां, तर गुगलवर आपण जेव्हा इमेज सर्च करतो तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे टूल्स ऑप्शनमध्ये लेबल्ड फॉर रीयूज विथ मॉडिफिकेशन हा जो पर्याय आहे तो तुम्ही वापरायचा आणि मग खाली आलेल्या इमेजमधनं आपल्याला पाहिजे ती इमेज आपण डाउनलोड करून वापरायची. तर हा पर्याय तुम्ही बिलकुल वापरा, लेबल्ड फॉर रीयूज विथ मॉडिफिकेशन हा पर्याय तुम्ही बिलकुल वापरा. नक्कीच सर, धन्यवाद. लेबल्ड फॉर रीयूज विथ मॉडिफिकेशन हा पर्याय वापरून आपण इमेजेस घेऊया. आणि रावसाहेब सरने सांगितल्याप्रमाणे आपण म्युझिक हे यूट्यूबच्या लायब्ररीमधनं घेऊया. अशा प्रकारे आपलं इमेज आणि म्युझिकचं पूर्ण विषय आपला झालेला आहे. आणि त्यानंतर त्यात आपल्याला काही लेखन करायचं आहे तर लेखनासाठी तर आपल्याला बालभारतीचे फॉन्ट मोफत उपलब्ध आहेत, आपण ती वापरायला हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारे एक चांगल्या कंटेंटसाठी आपल्याला कॉपरेटपासून दूर जाऊन कशाप्रकारे एक आपला विदाऊट कॉपरेट कंटेंट तयार करता येईल विदाऊट, याबद्दल सरांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. याबद्दल सरांचे धन्यवाद की सर आपण आम्हाला वेळ दिला आणि थोडक्यात बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला सरांनी कॉपरेटच्या संदर्भात दिलेली आहे. रावसाहेब धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.